कितार, माझं नाव शेख मोहम्मद रफी मोहम्मद युसुफ, राहणार दौडा बाजार. माझा जो शोध निबंध आहे त्याचं नाव आहे मराठी मुस्लिम वैचारिक साहित्याचे आशय. 17 ते 18 पेज मध्ये हा शोध निबंध मी लिहिलेला आहे आणि 18 मुद्द्यामध्ये त्याचा सारांश मी थोडक्यात आपल्यासमोर सादर करणार आहे. मराठी मुस्लिम वैचारिक साहित्याचं आशय विश्व जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे असे म्हणता येईल. कारण या देशामध्ये, या भारत देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आदी धर्माचे लोक राहतात. परंतु अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम समूह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. इस्लामचे आगमन 18व्या शतकामध्ये केवळ फक्त व्यापार करण्याचा उद्देश घेऊन आलेला होता. परंतु खरं काय, इथली परिस्थिती पाहता मुस्लिम व्यापारी लोकांनी इथं आपलं बस्तान बांधायला सुरुवात केली आणि आपलं राज्य या ठिकाणी करायला सुरुवात केली. त्यातून वसाहत निर्माण करत असताना इथं बाहेरून आलेली जी परंपरा आहे, ही संस्कृती आहे, इथल्या जी काही पीडित जी लोक होती, शोषित जी लोक होती, इथली धार्मिक वृत्ती ही वेगळ्या पद्धतीची होती आणि बाहेरून आलेली ही लोक एक समानतेनं नमाज करतायत, देवाची उपासना करतायत, इथं भेदाभेद नाही असं जेव्हा इथल्या लोकांना माहीत होत ती लोक हा धर्म स्वीकारतात. आता सांगितलं सकाळी 95% 98% लोक ही धर्मांतरित आहे. भारतातली 95% ही जी लोकसंख्या आहे ही मुस्लिम संख्या ही धर्मांतरित झालेली आहे. धर्म स्वीकारल्यानंतर धर्म स्वीकारला इथल्या लोकांनी धर्म स्वीकारला स्वीकारल्यानंतर झालं काय, त्यांचे व्यवसाय जे होते ते झाले. वारकाचा व्यवसाय वारी, लोहराचा लोहार, तसा आता यांनी जात धर्म बदलला पण व्यवसाय बदलला नाही. त्यांची उपजीविकेची जी साधनं होती तीच राहिली आणि त्यात मुस्लिम धर्म स्वीकारून सुद्धा काहीही परिणाम झालेला नाही. मुस्लिम राज्यकर्त्यांनी 1700 वर्ष 1700 वर्ष 1700 वर्ष या ठिकाणी राज्य केले पण धार्मिक स्वरूप धार्मिक बाबीला महत्व देऊन त्यांनी शिक्षणालाही महत्व दिलं नाही, सामाजिक बाबीलाही महत्व दिलं नाही. यामुळे मुस्लिम जी समाज आहे 95% तो मागास गेला राहिला दिसतो. भारतातील मुस्लिम कसा आहे याचा आढावा घ्यायचा असेल तो हिंदू धर्मासारखाच आहे. माझा मराठी मुस्लिम वैचारिक साहित्यातून आता बरेच जी काही लोक मी पुस्तक हाताळून केली पूर्ण करतोय ती लोक या ठिकाणी आलेली होती. माझा विषय असा होता मराठी मुस्लिम साहित्याचा आशय विश्व. मला म्हणून दाखवायचं की आतापर्यंत कथा, कादंबऱ्या, नाटक, आत्मचरित्र या मुस्लिम साहित्यावर झालेला आहे. परंतु मला या सर्वांचा आढावा घेऊन मुस्लिम लोकांनी, मुस्लिम विचारवंतांनी या समाजाला वाढवण्यासाठी कशा कशा पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत, कशा पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे आणि कोणकोणत्या शिफारसी मी केलेल्या आहेत त्या तुमच्या या पक्षपटनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलायला वेळ दिला. 900 किलोमीटर लांबून आलोय, खूप झालेली नाही त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली असते, हातपायला खाल्ले असते. 900 किलोमीटर जरा माणूस इथं डोळे मिसकावून जेवण खाल्ले थोडंफार बोलण्याची संधी दिली असते तर खूप काही झालं असतं, पण ठीक आहे.